देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन सह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत. मुरबाड तालुक्यामध्ये बोगस डॉक्टरांची चौकशी होण्यासाठी पहिल्यापासून स्वप्नज्योती टाइम्स वृत्तपत्र तसेच युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये बातम्या प्रसिद्ध करून संबंधित मुरबाड तालुक्यातील बोगस डॉक्टरांची फेर चौकशी होण्यासाठी पत्र देण्यात आले होते. त्या पत्राची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दखल घेत संबंधित विभागाला पाठवून फेर चौकशीचे कळविले आहे. मुरबाड तालुक्यात रुग्ण कमी होत असून बोगस डॉक्टरांची संख्या गल्लीबोळात वाढत आहेत. 12 वर्षीय मुलाला ताप, थंडी, खोकला असून निमोनिया, मलेरिया, टायफॉइड असे लक्षण सांगून सोनोग्राफी काढण्यासाठी सांगून भरमसाठ लूट केली जात आहे. मुरबाड शहरात व तालुक्यात कोणत्याही प्रकारे डॉक्टरांची नोंद आरोग्य विभागाकडे नसून एखाद्या मयत किंवा निदान तसेच अपघातग्रस्त व्यक्तीची नोंद, कावीळ, मलेरिया, टायफॉइड, कावीळ अशा अन्य कोणत्याही विषयी नोंद नाही. जेव्हा तक्रार होईल तेव्हा मुरबाड पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी बनसोडे हे माहिती गोळा करतात, परंतु त्या डॉक्टरांची चौकशी केली जात नाही. त्याचबरोबर रुग्णालयाची नोंद कोणाच्या नावाने व चालवतो कोण, परवाने, कामगार विमा कंपनीकडून रुग्णांना देण्यात येणारी सवलतीवर डॉक्टरांनी दुतर्फी कंपनी कामगारांची लुटमार केली गेली असून चौकशी दडपण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर साहेब असताना कारवाई करण्याचे पत्र दिले असता आरोग्य विभाग अधिकारी बनसोडे यांनी खोट्या स्वरूपाचा अहवाल तक्रारदाराला व शासनाला सादर केला होता. अशा आरोग्य अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असून त्यात मुख्यमंत्र्यांनी आमच्या स्वप्नज्योती टाइम्स वृत्तपत्राच्या चौकशीचे पत्र संबंधितांना पाठविले असून चौकशीचे आदेश सोडले आहेत. ठाणे जिल्हा बोगस डॉक्टर कमिटीचे अध्यक्ष, संचालक कमिटी यांनीही कोणत्याही प्रकारे आजपर्यंत चौकशी केली गेली नाही. कित्येक बातम्या आल्या, जिल्हाधिकारी ठाणे यांनी चौकशीचे पत्रही मुरबाड आरोग्य विभागाला दिले, तरी ठाणे जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची कमिटी यावर काही करू शकली नव्हती. परंतु वारंवार स्वप्नज्योती टाइम्स वृत्तपत्रांनी व युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनी बातम्या प्रसिद्ध करून शासनासमोर मुरबाडमध्ये थैमान घातलेल्या चिरीमिरी बोगस डॉक्टरांची बॅनरबाजी व कंपनीतील विमा कामगारांच्या कामगाराची लुटमारी, याचे रुग्ण त्याला आणि त्याचे रुग्ण याला, दवाखाना याचे आणि डॉक्टर दुसऱ्या गावाचे, रोग नाही तरी सोनोग्राफी काढून लुटमार, मेडिकलवाल्यांशी संगनमत करून आपापल्या मेडिकलच्या माणसाशी औषधे उपलब्ध करण्याचे सांगून नागरिकांना तेथेच औषधं घ्या असे सांगून टक्केवारी घेणारा तो डॉक्टर, अशा अन्य प्रशासनाला शासनाने चौकशी करून उत्तर दिले होते. त्याची फेर चौकशी पुनरावृत्ती म्हणून मंत्रालयातून संबंधितांना चौकशीचे पत्र गेले आहेत. बोगस डॉक्टरांनी मुरबाडच्या नागरिकांची लुटमार केली असून माहिती अधिकाराखाली आरोग्य विभाग अधिकारी बनसोडे व त्याचे अन्य कर्मचारी माहिती देत नाही. माहिती अधिकार गायब केला जातो आणि आम्हाला मिळाला नसून नव्याने अर्ज करावयास सांगून माहिती अधिकारी व अर्जाची मज्जा उडवली जाते. 10 दिवसात माहिती देण्याचा जीआर असताना मुरबाड तालुक्यात कृषी विभाग, वन विभाग, तहसील विभाग, नगरपंचायत मुरबाड, लघु पाटबंधारे विभाग, MIDC विभाग, MECAB विभाग, पंचायत समिती विभाग कोणत्याही प्रकारे माहिती देत नसून मुरबाड मधून कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार केला जातो. अन माहिती अधिकारी पायदळी तुडवून अर्जदाराला केराची टोपली देत ज्याविषयी माहिती आहे त्या अधिकाऱ्याला मॅनेज होतात व माहिती अहवाल खोटा सादर केला जातो. काही वेळा तर माहिती अधिकाऱ्याचे उलटे उत्तर देऊन संगणमताधिकाऱ्याला वाचवले जाते. सर्वात जास्त गफळा म्हणजे हा मुरबाडच्या डॉक्टरांमध्ये असून काही दवाखान्यात तरुण युवकांना डॉक्टरांच्या निष्काळजीने जीवही गमवावा लागला आहे. गर्भवती महिलेचा विषय असो, विष प्राशन, साप, विंचू कंपनीत मयत, आत्महत्या प्रकरण असे असताना याची नोंद मात्र आरोग्य विभागाकडे नाही. त्याचबरोबर मुरबाडमध्ये पैसे घेऊन छुपेरुस्तम डॉक्टर गर्भपात करत असतील असा संशयही आहे. नागरिकांच्या खिशाला चाप बसवली जात असून मेडिकलवाल्यांनी आपापल्या व्यवसायात डॉक्टरांच्या औषधाची मर्जी सामील केली आहे. दुसऱ्या डॉक्टरांनी सांगितलेले गोळ्या औषधे एखाद्या मेडिकलमध्ये मिळत नसून डॉक्टरांनी सांगितलेल्या मेडिकलमध्येच मिळत असल्याचे चित्र सध्या मुरबाडमध्ये सुरू आहे. मेडिकल मधून टक्केवारी घेणाऱ्या डॉक्टरवर आरोग्य विभाग अधिकारी यांचे कधीही लक्ष वेधले जात नाही. चिरीविरी प्रकार घडतोय असेच म्हणणे योग्य आहे असे वाटत असून मुख्यमंत्र्यांना फेर चौकशी करण्याचे निवेदन देण्यात आले असून स्वतंत्र पथक नेमण्याचीही मागणी केली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे. मुरबाडच्या डॉक्टरखानीत बोगसपणा असून याकडे आता संपूर्ण स्वप्नज्योती टाइम्स वृत्तपत्राने व युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीने लक्ष घातले असून संबंधितांवर कारवाई केलीच जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह, मुरबाड.